गत 2 आठवड्यांपासून चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. वर्धा नदीला पूर आल्याने पुराचे पाणी ओसंडून वाहत आहे. मुंगोली पुलावरून वर्धा नदीचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. महापुरामुळे वर्धा नदीवर असलेल्या मुंगोली पुलावरील डांबरी रस्ता पुराच्या तडाख्यात वाहून गेला आहे. पुराच्या पाण्यामुळे रस्ता उखडला आहे. गेल्या काही महिन्यात वेकोलीने या पुलाचे डांबरीकरण केले होते, परंतु हे काम योग्य पद्धतीने न झाल्याने पावसाच्या पाण्याने रस्त्याची दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे. आता या पुलावरून वाहन घेऊन जाणेही जीवावर बेतू शकते. मुंगोली पुलावरून वेकोलीचा जड वाहनांची वाहतूक दिवसरात्र चालू असते, त्यामुळे या पुलाची दयनीय अवस्था झाली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आता या पुलावरून वाहन घेऊन जाणे धोक्याचे ठरत असून नवीन पूल तयार करण्याची मागणी होत आहे. मी मुख्यमंत्री कार्यालयाला मेल केला होता 17/7/2022 तिथून फॉरवर्ड पीडब्ल्यूडी बांधकाम विभागाला फॉरवर्ड केलाय मुख्यमंत्री कार्यालयातून. त्या पुलियाची व्यवस्था आहे की दरवेळी दुर्व्यवस्था होत चाललेली आहे, कारण ओव्हरलोड पूर्ण वाहतूक पैनगंगा टू मुंगोली इथून ओव्हरलोड वाहतूक होत असल्यामुळं आणि ओव्हरलोड काम पुढे चालू असल्यामुळं पूर्ण पुलियाची दुर्व्यवस्था झालेली आहे. सामान्य नागरिकाला जाण्यासाठी खूप अडचणी येऊन राहिलेल्या आहेत. गड्डे आणि सरिया पूर्ण बाहेर निघल्यामुळं ऍक्सिडेंट होण्याचे खूप चान्सेस आहे आणि इथं सगळं वेकोली दुर्लक्षित करून इथं सामान्य नागरिकांना गडचिपी करण्याचा प्रयत्न करून राहिलेला आहे. हा सीमा चंद्रपूर आणि यवतमाळ डिस्ट्रिक्टचा लागलेला असल्यामुळं इथून पूर्ण दळणवळणाची व्यवस्था या पूर्ण परिसरातही होत असते. हाँ.